लग्नामधला तामझाम आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात आलाय. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा आणि खासदार संजय काकडे यांच्या मुलीचा विवाह पुण्यामध्ये झाला. या लग्नामधला अनावश्यक खर्च टाळून काकडे आणि देशमुख यांनी हा निधी दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. 1 कोटी रुपयांचा धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला. उर्वरित 1 कोटी रुपये लवकरच या निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. या निधीतून राज्यातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येईल. त्यातही दुष्काळग्रस्त भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून काकडे देशमुख परिवारानं 1 कोटी रुपयाचं डिपॉझिट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरचं जे व्याज येणार आहे त्या व्याजातून विद्यार्थ्याचं शिक्षण हे जे गरीब विद्यार्थी आहेत राज्यामधले त्या गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्याचा हेतू या निमित्तानं रोहन आणि कोमलच्या विवाहप्रीत्यर्थ आयोजन केलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.